हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा इयत्ता 9वीचा त्रिकोण हा पाठ पाहत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव सिंचे 3.1 सोडवायला सुरुवात केली होती. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 4 असे 4 प्रश्न आपण सोडवले होते. आज आपण त्याच व्हिडिओचा दुसरा भाग करणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 आहे. प्रश्न वाचते, तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा. पान नंबर 28 वर प्रश्न क्रमांक 5 आहे. सराव सिंचे 3.1 मध्ये आकृती 3.1 मध्ये दिलेल्या आकृती फळावर देखील काढले आहे. कोणांच्या मापांवरून एक्स वाय झेड या कोणांच्या किमती काढा. ठीक आहे, आता बघा ही आकृती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की हे दोन कोण आहेत आणि हे दोन कोण काय आहेत तर रेषीय जोडीतील कोण आहेत. इथे असणारे हे दोन कोण देखील रेषीय जोडीतील कोण आहेत. ई एम आर हा जो बाह्य कोण आहे त्रिकोणाचा याचे माप 140° इतके दिले आहे आणि एन ई टी हा जो बाह्य कोण आहे याचे माप 100° इतके दिले आहे. आपल्याला काय काढायचं आहे तर कोण एक्स, कोण वाय आणि कोण झेड या तिन्ही कोणांची मापे आपल्याला काढायची आहेत. बघा कशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवणार आहे. हा बाह्य कोण आहे आणि झेड हा अंतर कोण आहे. बरोबर, टी एम आर हा बाह्य कोण आहे आणि ई एम एन हा अंतर कोण आहे. आता हे दोन्ही काय आहेत तर रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असते हे आपल्याला माहीत आहे. यावरून आपल्याला कोण झेड आणि कोण वायचे माप मिळेल. कोण झेड आणि कोण वायचे माप मिळाल्यावर आपल्याला कोण एक्सचे माप देखील अतिशय इझिली मिळू शकेल. उदाहरणाची उकल कशा पद्धतीने करणार पहा. त्रिकोण ई एम एन चे कोण टी टी एम आर एम एन चा म्हणूया. कोण टी एम आर बाह्य कोण आहे. ठीक आहे, आता काय म्हणूया. टी एम आर म्हणजे कोण बी एम आर अधिक अंतर कोण कोणता आहे तर ई एम एन. ओके, अधिक ई एम एन बरोबर 180°. कारण काय तर ते रेषीय जोडीतील कोण आहे. ठीक आहे, कारण घ्या रेषीय जोडीतील कोण. जेव्हा केव्हा आपण उदाहरण सोडवणार आहोत, कोणताही गुणधर्म यूज कराल, कोणतीही प्रॉपर्टी तिथे तुम्ही वापरणार असाल तेव्हा ती प्रॉपर्टी तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. बरोबर, त्रिकोण कोण टी एम आर अधिक कोण टी एम एन म्हणजे हा कोण आणि हा कोण हे दोनही कोण मिळून आपल्याला काय मिळणार आहे तर 180°. कोण टी एम आर किती आहे तर 140° आहे. बरोबर, यांची मापे आता ठेवूया. 140° आहे हा अधिक कोण झेड आपण म्हणूया. ठीक आहे, या कोणाचे माप आपल्याला माहीत नाही याला झेड म्हणतोय म्हणून इथे आपण झेड म्हणूया. बरोबर, 180°. ठीक आहे, कशावरून लिहिलं आहे कारण हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत. ठीक आहे, बघा हा 104 म्हणजे हा कोण आणि हा कोण हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहे आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असते. म्हणून कोण टी एम आर अधिक कोण ई एम एन बरोबर 180°. आता टी एम आरचे माप आपल्याला माहिती आहे 140° आहे आणि ई एम एन आपण कोण झेड म्हणतोय. बरोबर, 180°. आता झेडची किंमत पाहिजे आहे म्हणून झेड बरोबर 180° वजा 140°. 180° मधून 140° गेला किती होणार आहे तर 40° होणार आहे. कोण झेडचे माप आपल्याला इथे मिळाले किती आहे तर 40° आहे. हे आपण कशासाठी केलं तर कोण झेडसाठी केलं. पण इथे जर आपण पाहिलं तर इथे देखील हे दोन कोण आहेत हे रेषीय जोडीतील कोण आहे आणि टी ई एन हा देखील बाह्य कोण आहे. ठीक आहे, मग सेम असंच घ्या. त्रिकोण एन ई एन चा कोण काय म्हणूया आपण टी ई एन बाह्य कोण आहे. बरोबर, मग आता काय म्हणूया टी ई एन कोण टी ई एन अधिक ह्याचा आतला कोण कोणता आहे तर एन ई एम. ठीक आहे, अधिक कोण एन
अंश बघा TEN आणि MEN हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येणार आहे त्यातला जो TEN हा कोण आहे या कोणाचे माप आपल्याला 100 अंश इतके दिले आहे ते माप आपण घेऊया 100 अंश अधिक MEN या कोणाचे माप किती आहे तर y इतके दिले आहे y बरोबर 180 अंश y ची किंमत आली आहे करूया 180 अंश वजा 100 अंश 180 मधून 100 गेला किती होणार आहे तर 80 होते y या कोणाची किंमत आली 80 अंश ठीक आहे बघा आपण दोन कोणांच्या किंमती काढल्या आहेत z आणि y z ची किंमत आली 40 अंश y ची किंमत आली 80 अंश आता एकच कोण राहिला आहे शेवटचा कोणता तर x त्याची किंमत आपण काढू शकतो बघा आपल्याला गुणधर्म माहिती आहे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची तीन आंतरकोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश इतकी असते ठीक आहे मग कोणता कोण म्हणूया कोण z कोण y आणि कोण x ठीक आहे कोण z अधिक कोण y अधिक कोण x बरोबर 180 अंश आता z आणि y चे माप आपल्याला माहिती आहे z आहे 40 अंश अधिक y किती आहे 80 अंश अधिक कोण x आपल्याला काढायचा आहे बरोबर 180 अंश कोण x चे माप आपल्याला काढायचे आहे मग हे 80 आणि जे 40 अंश आहे इकडे लिहूया वजा होईल 180 अंश वजा काय लिहिणार आपण 40 अंश वजा 80 अंश उत्तर किती येईल तर कोण x बरोबर 60 अंश ठीक आहे कोण x चे माप किती आले तर कोण x चे माप 60 अंश इतके आले बघा कोण z बरोबर 40 अंश कोण y बरोबर 80 अंश आणि कोण x बरोबर 60 अंश अशा प्रकारे तीनही कोणांचे माप आपल्याला मिळाले आहे जे की आपल्याला इथे काढायचं होतं कोण x चे माप किती आले तर 60 अंश कोण y 80 अंश आणि कोण z 40 अंश क्रॉस चेक करण्यासाठी बघू शकता 40 आणि 60 100 आणि 80 180 त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 येत आहे हा आहे प्रश्न क्रमांक 5 प्रश्न लेंथी असतील तरी खूप इझी आहेत सोपे आहेत इथे तुम्ही कारण लिहिणार आहात रेषीय जोडीतील कोण आणि हे उदाहरण व्यवस्थित वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आपण पुढच्या उदाहरणाकडे वळणार आहोत पहा पुढील प्रश्नाकडे आपण वळूया प्रश्न क्रमांक 6 आकृती फळावर काढली आहे या आकृतीमध्ये रेषा AB जी आहे ती रेषा AB D ला ही रेषा आणि ही रेषा या दोन रेषा समांतर आहेत दिलेल्या मापांवरून कोण DRE व ARE ची मापे काढा बघा ही जी AB रेषा आहे ही D या रेषेला समांतर आहे असे ते म्हणतात इथे कोण A 70 अंश आणि कोण E 40 अंश दिला आहे तर आपल्याला दोन कोणांची मापे काढायची आहेत
डी आर के क्या है तो 40 अंश है बरोबर इथे ई डी आर आपल्याला काढायचा आहे ई आर डी अधिक ई डी आर आपण इथे काढला आहे किती आहे 70 अंश आहे बरोबर 180 अंश ई डी आर काढायचा आहे कोण ई डी आर असाच इथे घेऊया ई आर डी बरोबर 180 अंश वजा हे 70 अंश आणि वजा हे 40 अंश ठीक आहे मग कोण ई आर डी ची किंमत किती येईल तर कोण ई आर डी बरोबर 70 अंश ठीक आहे बघा कोण ई आर डी ची किंमत किती आली तर 70 अंश आली म्हणजे हा कोण आपल्याला काढायचा होता हा कोण 70 अंश इतका आला अशा पद्धतीने काढले लक्षात आलं त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असणार आहे डी आर अधिक ई आर डी अधिक ई डी आर बरोबर 180 अंश ज्या कोणांची मापे माहिती आहेत ती मापे तिथे ठेवली ई डी आर हवा आहे म्हणून हे दोन्ही कोण इकडे गेल्यावर वजा होते 180 मधून 70 गेल्यावर 180 वजा 70 वजा 40 उत्तर येईल कोण ई आर डी बरोबर 70 अंश आता आपल्याला कोणता कोण काढायचा आहे तर ए आर डी ठीक आहे हा कोण आपल्याला काढायचा आहे मग त्यासाठी आपण काय करणार तर बघा आता हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असणार आहे मग आपण कोण घेऊया बघा कोण ई डी आर अधिक हा कोण ए आर ई बरोबर 180 अंश याला तुम्ही कारण देऊ शकता की ते रेषीय जोडीतील कोण आहे ठीक आहे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते ई डी आर आपल्याला माहिती आहे किती आहे तर 70 अंश आपण आत्ताच काढला आहे 70 अंश अधिक कोण ए आर ही आपल्याला माहिती आहे तो काढायचा आहे बरोबर 180 अंश ठीक आहे मग कोण ए आर ई बरोबर हे 70 अंश इकडे गेल्यावर काय होतील तर वजा होतील 180 अंश वजा 70 अंश 180 मधून 70 गेल्यावर होणार आहे 110 अंश म्हणून कोण ए आर ई बरोबर 110 अंश ठीक आहे इथे आपल्याला दोन कोण काढायचे होते कोण ई आर डी आणि कोण ए आर ई कोण ई आर डी 70 अंश आहे आणि कोण ए आर ई 110 अंश आहे पुन्हा एकदा गणित एक्सप्लेन करते रेषा ए बी ही ई डी सोबत समांतर रेषा आहे आपल्याला कोण ई 40 अंश दिला आहे आणि कोण ए 70 अंश दिला आहे यावरून आपल्याला दोन कोणांची मापे काढायची आहे कोण ई आर डी आणि कोण ए आर ई कशी काढणार पहा ए बी ही डी ला समांतर आहे व ए डी त्यांची छेदिका आहे बरोबर ए डी ही त्यांची काय आहे तर छेदिका आहे आता कोण ई डी ए बरोबर बी ए डी असेल का तर ती व्युत्क्रम कोणांची जोडी आहे आणि व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात आपण समांतर रेषांच्या ज्या कसोट्या आहेत त्या शिकलो आहे मग कोण ई डी ए बरोबर 70 अंश बरोबर हा जर 70 अंश झाला तर त्रिकोण डी आर मध्ये त्रिकोणाच्या बेरजेच्या कोणांच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार तीनही कोणांची बेरीज 180 अंश असणार आहे त्रिकोणाचे तीनही कोण दिले कोण डी आर अधिक कोण ई आर डी अधिक कोण ई डी आर बरोबर 180 अंश आता डी आर चे माप 40 अंश आपल्याला माहिती आहे त्यानंतर ई आर डी आपल्याला काढायचा आहे तो तसाच लिहिला आणि ई डी आर आपण इथे काढला आहे 70 अंश ते माप इथे काढले बरोबर 180 अंश आता ई आर डी काढायचा आहे 40 आणि 70 इकडे लिहूया आपल्याला वजा होतील 180 वजा 70 वजा 40 कोण ई आर डी चे माप 70 अंश इतके मिळाले दोन कोण काढायचे होते त्यापैकी पहिला कोण हा किती मिळाला आपल्याला कोण आर तर 70 अंश इतका मिळाला आता आपल्याला कोण ए आर ई काढायचा आहे बघा जो हा कोण आहे ए आर ई हा कोण आणि इथला असणारा डी आर ई हा कोण हे दोन्ही कोण काय आहेत तर रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते म्हणून कोण ई आर डी अधिक ए आर ई बरोबर 180 अंश ठीक आहे इथे कोण असेल डी आर
180 अंश। आता DER चे माप किती आहे तर 70 अंश आहे बरोबर, किंवा ERD म्हटलं तरी चालेल तुम्ही। आणि AER किती आहे तर आपल्याला काढायचं आहे बरोबर 180 अंश। मग AER बरोबर 180 मधून 70 गेल्यावर किती राहतील, कोण AER बरोबर 110 अंश। ठीक आहे, हा कोण तुम्ही ERD असा घेतला तरी चालेल किंवा RDE असा घेतला तरीही चालेल, नो प्रॉब्लेम। आपल्याला हा कोण R घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आज उदाहरण क्रमांक 6 सोडवले आहे। सातवे उदाहरण यानंतर आपण पाहणार आहोत, त्याआधी या उदाहरणाची उकल व्यवस्थित वहीमध्ये।